आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कर पावतीवर नाव बदलण्याच्या विवादावरून बुलढाणा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करदात्यालाच पालिका परिसरात मारहाण केल्याची घटना समोर आली. करदात्यांच्या डोळ्यावर चांगलीच दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला इथं हलवण्यात आलाय. करदात्याच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात कर्मचाऱ्याविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव शेख एजाज असून तो सफाई कर्मचारी आहे. बुलढाणा नगरपालिकेमध्ये अन्सार शेख यांनी 2015 मध्ये कर पावतीवर कायदेशीर नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी करदाता अर्जदार याचा पाठपुरावा गेल्या 5 वर्षांपासून करतायत. पण पालिकेतील सफाई कर्मचारी शेख एजाज याने पावतीवरील नाव बदलण्यासाठी अन्सार शहाकडून 3000 मागणी केली होती. त्यावर अन्सार यानं नगराध्यक्षांचे पती सज्जाद यांच्याकडे शेख एजाज याची तक्रार केली. याच रागातून मंगळवारी अन्सार शहा नगरपालिका परिसरात उभे असताना त्यांना शेख एजाज कडून मारहाण करण्यात आली अशी तक्रार अन्सार यांनी बुलढाणा शहर पोलिसात नोंदवली आहे. अतिक्रमण था तो घर नाम पे करने के लिए अपने भाई दाखिल कर दी केस. 3 साल से केस पेंडिंग में था. 3 साल से अभी आर्टिंग कर ले खानदोर साहब की तरफ गए. खानदोर साहब ने बोले भाई एजाज से बात कर लो. बोले एजाज से बात करो तो वो 3000 रुपये लगेंगे. बोले भाई सही देना पड़ेंगे जब तुम्हारा काम आगे बढ़ेगा. बोले पैसे तो है वहाँ लगे. अभी बाद में देखेंगे. इतना बोल के मैं निकल गया. जब आज निकलने के बाद मैंने आज सज्जा सेठ को बोला ना सर देश को मैं सेठ मुझे 3000 रुपये मांग रहे मेरे नाम पर कर रहे हैं. सज्जा सेठ ने कर्मचारी को बुला के पूछे भाई पैसे कह के मांग रहे. बोले ऐसे काम कर दो. बोले इतने में एजाज आया. बोले मैंने काम बोले बोले तुमने मांगे ना वहाँ 3000 रुपये बस. तो बोला तो वो उन्हें मारने चालू कर दिया. डॉक्टर से मारा उसके हाथ में कुछ थी मार दिया. मैं